मी आळंदीवरूनच आलेलो. काल जो आळंदीमध्ये सगळा प्रकार त्याच्याकडे एक वारकरी म्हणून काय वाटतं? नाही, तसा प्रकार व्हायला नव्हता पाहिजे होता. आणि विद्यार्थीच होते सर्व आळंदीकर तिथले, जोग महाराज वारकरी शिक्षण समितीचे. आणि संस्थेलाही काही पास मिळायला पाहिजे होत्या, म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी देखील आतमध्ये दिंडीत जाऊन दरवर्षीप्रमाणे जाऊ लागले यावर्षी पण. परंतु यावर्षी जरा सरकारने नियम केले होते की 75 लोक एका दिंडीला, तर त्यांना माहीत नसावं कदाचित. परंतु असा प्रकार व्हायला नव्हता पाहिजे. झालं ते निंदी नाही, परंतु जाऊ द्या आता झालं. नाही पण अशा पद्धतीने वारकऱ्यांवर लाठी उगारणं, त्यांना मारणं, नाही वारकऱ्याकडनंही नाही मारामारी अशी काही झालेली नाही या. तर कसं आहे, थोडंफार आता ते पोलीस प्रशासन आहे, त्यांना तर कर्तव्यच आहे, त्यांचा गर्दी व्हायला नाही पाहिजे. काउन तर अडवण्यासाठी त्यांना तयार करतात थोडंफार, परंतु त्यांनी कोणाला मारलं वगैरे नाही. असं हा प्रकार व्हायला नव्हता पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देणारा वारकरी संप्रदाय आहे. हाच एक वारकरी संप्रदाय आहे इथे संस्काराची देवाणघेवाण केली जाते, त्या वारकरी संप्रदायाच्या विचाराची प्रणाली केली जाते. योग्य दिशा देण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये कोणी करत असेल, ते फक्त वारकरी संप्रदाय करत असतो. या वारीमधून आपण एकच संदेश घेतला पाहिजे की या ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती कोणत्याच व्यक्तीच्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, त्याला फक्त ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये आपल्या जन्माचं सार्थक व्हावं आणि आपल्या जीवनाचे आद्य कर्तव्य आता काय आहे याच वारीमधून एवढा संदेश आपल्याकडून आपण घरी घेऊन जावा. कालचा जो काही प्रकार घडला हा चुकीचाच आहे, परंतु वारकरी नेहमीप्रमाणे शासनाला मदत करतच असतात. शासनाने सुद्धा आमच्या काही गोष्टी समजून घ्याव्या. वारकऱ्यांचा हा हक्क आहे, हा वारकऱ्यांकडून हिरावून घेऊ नये एवढीच विनंती आहे. आणि शासनाला विनंती आहे की वारकरी संप्रदायाची स्थापना झाल्यापासून वारकरी संप्रदाय शासनाला मदतच करत असतो. शासनाच्या कुठल्याही लॉकडाऊनच्या काळात आपण बघितलं, वारकरी संप्रदायाने शासनाला मदतच केली. शासनालाही अशी विनंती आहे की वारकरी संप्रदायाला मदतच करा. रामकृष्ण मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. आजकालचा जो प्रकार आपण लक्षात घेतात, मला तरी प्रथमतः वाटेल की हा निंदनीय प्रकार आहे. म्हणून मी प्रथमतः या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो आहे. कारण ज्ञानोबाऱ्यांची भूमी ही संस्काराची भूमी आहे, त्यागाची भूमी आहे. आणि इथं येणारा प्रत्येक साधक हा कुठली तरी आशा भावना एक ज्ञानोबाराविषयी प्रेम घेऊन आदर घेऊन येत असतो. जो ज्ञानोबाऱ्यांना अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानमय प्रकाशाकडे बनवण्यासाठी जो ज्ञानोबाऱ्यांचा अवतार आहे, आणि तो अवतार घेतात ज्ञानोबाऱ्या अनेक साधक या आळंदीतून घडत आहेत. आज आळंदीतून शिकतायत आणि गावोगावी प्रचार करून समाज प्रबोधनाचं कार्य करतायत. म्हणून मला तरी वाटते प्रत्येक विद्यार्थ्याला ही ज्ञानोबाऱ्यांविषयीची तळमळ आहे. मला सांगा, एखाद्या आईवडिलांच्या भेटीची आस लागल्याच्या नंतर जर ती आस पूर्ण जर होत नसेल तर आपलं अंतकरण हे तळमळत आहे, बरोबर का नाही? त्यामुळं कालची जे प्रकार होता तो तिथं विद्यार्थी गेल्याच्या नंतर, काही वारकरी गेल्याच्या नंतर जाण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आणि ती मागणीचा विरोध काही प्रशासकीय पोलिसांनी केला. आणि हा प्रशासकीय पोलिसांनी तो विरोध केल्याच्या नंतर त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला. मला तर वाटतं ही निषेधार्थ व्यक्त आहे, म्हणून मी या प्रकरणाचा पूर्णतः निषेध करतो. मंचरवरून आलो. बरंच कालचा जो सगळा प्रकार झाला वारकऱ्यांची आणि पोलिसांची धाकाधड झाली, त्याच्याबद्दल एक वारकरी म्हणून कसं वाटतं? असं प्रकार घडणं चुकीचं आहे, म्हणजे संप्रदायामध्ये. कारण हा संप्रदाय संतांचा आहे आणि संतांच्या संप्रदायामध्ये शांततेचा पुरस्कार केला जातो. आणि ज्यावेळेला अशी एखादी घटना घडते त्यावेळेला संपूर्ण संप्रदायाला गालबोट लागलं जातं. नवे नवे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला, रूढीला गालबोट लागलं जातं. आणि असा प्रकार घडणं चुकीचं आहे. पण त्या प्रकारात असं घडलेलं आहे की नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे वारकरी मुलं जी मंदिरामध्ये जातात प्रस्थानाच्या वेळेला, तर त्यावेळेला पूर्वी पास देण्याची पद्धत नव्हती, पण यावेळी त्यांनी पास दिला होता. आणि पास दिल्यामुळं त्यांना यांना काय आत सोडलेलं नाही. मग त्याचा परिणाम असा झाला का ते बॅरिगेट्स तोडून ते पुढं गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर तो लाठीचार्ज झाला. हे जरा चुकीचं झालं. बराच